नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा उद्योग आघाडीची कार्यकारिणी निवड। भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा उद्योग आघाडीची बैठक सांगली येथे पार पडली। सदर बैठकीला भाजपाच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि MSME बोर्ड दिल्लीचे संचालक माननीय प्रदीप पेशकार यांचे मार्गदर्शन लाभले। सदर बैठकीमध्ये सांगली शहर जिल्हा उद्योग आघाडीची कार्यकारिणी निवड आमदार सुधीरदादा गाडगीळ, शहर अध्यक्ष दीपकबाबा शिंदे, संजय आरणके, जिल्हा अध्यक्ष शरद नलवडे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली। सरचिटणीसपदी रवींद्र शिवाजी बाबर, अर्चना पवार, संतोष भावे, तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन बालनाईक, शशिकांत टेके, सचिन कोरे, विनायक शिंदे, प्रजित नेगांदी, रवी छेडा, आनंद चिकोडे यांची निवड करण्यात आली। यावेळी संघटन सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रकाश तात्या बिर्जे, सभागृह नेते विनायक सिंहासने, चेतन माडगुळकर आदी उपस्थित होते। स्वागत जिल्हा अध्यक्ष शरद नलवडे व आभार सरचिटणीस रवींद्र बाबर यांनी मानले आहे।